बसस्थानकाची मागणी घेऊन मारे गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यवतमाळातील मारेगाव येथील नागरिकांनी बसस्थानकाची मागणी आता लावून धरली आहे. 35,000 लोकसंख्या असलेले मारेगाव हे यवतमाळ वणी रस्त्यावर वसलेले आहे. या गावातून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळते, मात्र या गावाला अजूनही लालपरीला थांबण्याकरता हक्काचे ठिकाण नाही, त्यामुळे ही लालपरी रस्त्यावरच थांबवली जाते. यामुळे प्रवाशांची हेळसांड होत असल्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. रस्त्याच्या बाजूला बस थांबवत असल्यामुळे प्रवाशांची एकच गर्दी होत असल्याने याचा फटका दुकानदारांनाही बसत असल्याची ओरड व्यावसायिकांमधून होत आहे. मारेगाव हा आदिवासी बहुल तालुका आहे, या ठिकाणी नगरपंचायत सुद्धा आहे, मात्र बस स्थानक नाही हीच शोकांतिका. पण आता बस स्थानकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. हा मारेगाव तालुका आहे, आदिवासी तालुका म्हणतो त्याला, परंतु इथं नगर पंचायत आहे, 17 वॉर्ड आहे, जवळपास 30-35 हजार लोकसंख्या आहे आणि जवळपास आजूबाजूचे 100 खेड्याच्या लोकांना जर कुठं बसनी जायचं तर इथं यावं लागतं. एवढी प्रचंड गर्दी असून बी इथे आजपर्यंत बसस्टँड नावाची गोष्ट आली नाही आहे. जिथं बस थांबते त्याला बसस्टँड नाव दिलं जातं. आत्ता मी काही लोकांना विचारलं बसस्टँड कुठं आहे, तर मला 10 ठिकाणी दाखवलेत. इथं यवतमाळ बसचं बसस्टँड आहे, इथं पुसदच्या बसचं बसस्टँड आहे, इथं चंद्रपूरच्या बसचं बसस्टँड आहे. म्हणजे असं भारतात पहिल्यांदा दिसेल तुम्हाला की एका रोडवर 10 बसस्टँड आहे, प्रत्येक बससाठी एक बसस्टँड आहे. 50-60 वर्षे झाले असं म्हणतात. मारेगाव तालुक्याला खूप चांगलं नेतृत्व आहे, खूप मोठे नेता इथं होऊन गेलेले आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात येत नाही की एक एवढासा छोटासा प्रश्न बसस्टँडचा. मी नगरपालिकेलाही विचारलं की जागा भी उपलब्ध आहे, जागाही मिळू शकते, परंतु जर एक बसस्टँड इथं आणू शकत नाही तर मला असं वाटतं की इथल्या नेतृत्वाचं कुठेतरी कमीपणा आहे की एक बसस्टँड येऊ शकत नाही तर कशाचं इकडलं 8 दिन येणार आहे. बसस्थानकाच्या निर्मितीसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी दिला आहे.